सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कोठेही कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनलवर। मंद्रूप येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकसेवा विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे 74व्या प्रजासत्ताक दिन आणि स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्रीधर टेळे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवशरण अण्णा पाटील हे होते, तर मुंबई हायकोर्टचे वकील इंद्रजीत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंद्रूप शिवयोगेश्वर मठाचे मठाधीश लिंगैक्य श्री रेणुक शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजींचे उत्तराधिकारी परमपूज्य निरंजन महास्वामीजी तसेच संस्थेचे सचिव तथा माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे सहसचिव आप्पासाहेब म्हेत्रे यांची उपस्थिती होती। यावेळी आदर्श विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। त्यानंतर मुख्य स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सरस्वती पूजन आणि रंगमंच पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन माळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा सेक्रेटरी सिद्राम हेळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। स्नेहसंमेलनात एकापेक्षा एक असे बहारदार नाटक रिमिक्स गाण्यावरती नृत्य लावणी मुकनाटक गोंधळी गीत बंजारा नृत्य सर्वधर्म समभाव आणि शिवाजी महाराजांवरील नाटिका याद्वारे रंगतदार बाळगोपाळांचे कलागुणांचे प्रदर्शन करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी मंद्रूप पोलीस स्टेशनचे API रवींद्र मांजरे प्राचार्य श्रीधर टेळे पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी अनंत म्हेत्रे वागेश म्हेत्रे रवी म्हेत्रे पंडित स्वामी नूतन ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लोभे शिवपुत्र जोडमोठे सतीश वेर्णेकर राजकुमार कुंभार सिद्धेश्वर म्हेत्रे तमन्ना पुजारी समस्त संचालक गावकरी पालकवर्ग आणि प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक आणि शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर बोर्डिंगचे कर्मचारी आदी लोक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नारायण कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल मठपती यांनी केले आणि शेवटी गावकऱ्यांकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।